नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं वायचे अकॅडमी मॅथ्स आपल्या या यूट्यूब चॅनलवर जिथे मोबाईल तिथे क्लास मित्रांनो या सेशनमध्ये आपण काम काळ आणि वेग हा जो काही टॉपिक आहे या टॉपिकमधले अवघड लेवलचे गणितं सूत्र न वापरता ट्रिकनुसार शिकणार आहोत चला तर मग सेशन सुरू करूया पहा सूत्र आपल्याला वापरायचं नाही आहे आणि सर्व प्रश्नांची जी उत्तरं आहेत आपल्याला सॉल्व करायचे असतात बघा आजच्या सेशन मधला पहिला प्रश्न आपल्याला काय दिलाय यल यम व यन एक काम पंधरा दिवसात करतात यल व यम एकत्रित ते काम साठ दिवसात करतात तर एकटा यन ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करेल असा प्रश्न विचारलेला आहे सूत्र लावायचं नाही बघा सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे मांडणी बरोबर करायची आहे यल यम आणि यन तिघण आहेत लिहून घेतो मी इथं यल यम आणि तिघ जण मिळून काम करतात पंधरा दिवसात इथे लिहून घ्यायचे पंधरा दिवस त्यानंतर सांगितलं की यल आणि यम साठ दिवसात करतात ते पण लिहून घ्या यल आणि यम साठ दिवसात आता आपल्याला त्यांनी विचारलं की एकटा यन ते काम किती दिवसात पूर्ण करेल मग जर आपण या तिघाच्या पॉवरमधून दोघाची पॉवर मायनस केली तर आपल्याला तिसऱ्या व्यक्तीची पॉवर मिळते मग करायचं काय तर पंधराने आणि साठने भाग जाईल अशी संख्या तुम्हाला इथं निवडायची आहे जसं की मी घेतली साठ तर या साठला पंधराने पण भाग जातो आणि साठने पण भाग जातो म्हणून मी साठ घेतलं आता पंधराला जर मला साठ करायचं असेल तर चार न गुणावं लागेल पंधरा चोक साठ होईल साठला जर साठ करायचं असेल तर एक न गुणावा लागेल आता बघा मित्रांनो तिघाची पावर चार मानायची आणि दोघाची पावर एक मानायची जर आपण तिघाच्या पॉवरमधून दोघाची पावर मायनस केली तर तिसऱ्या व्यक्तीची पॉवर मिळते मग चार मधून जर एक मायनस केलं किती राहिले तीन आलेल्या तीन उत्तरानं याला भागून टाकायचं बघा तीन एक तीन तीन दोन ए सहा आणि समोरचा झिरो कॅन्सल करून इथं आपलं उत्तर येतं वीस दिवस तर एकटा येण ते जे काही काम आहे तर किती दिवसामध्ये पूर्ण करू शकेल तर वीस दिवसामध्ये पूर्ण करू शकेल सूत्र वापरायची आवश्यकता पडली का बिलकुल नाही इथं सूत्र वापरायची आवश्यकता पडणार नाही आज थोडेसे अवघड लेवलचे प्रश्न असणार आहेत ठीक आहे पुढचा प्रश्न बघू आता प्रश्न बघा चेंज होतोय एक काम ए व बी एकत्रित चार दिवसात बी व सी सहा दिवसात सी व ए बारा दिवसात करतात तर ए बी व सी तिघे मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील असा प्रश्न विचारलेला आहे सोडवायचं कसं टेक्निक काय वापरायची पहा अगोदर मांडणी बरोबर करा मांडणी चुकली की गणित चुकते आपल्याला सांगितलं ए आणि बी दोघ जण चार दिवसात करतात मग मी लिहितो ए अधिक बी दोघांनी जर काम केलं तर चार दिवसात होत आहे नंतर सांगितलं बी आणि सीला सहा दिवस लागत आहेत मग बी अधिक सी यांना सहा दिवस लागत आहेत सहा दिवस मांडले त्यानंतर सी आणि एला बारा दिवस लागत आहेत मग सी अधिक ए याला किती दिवस लागत आहेत बारा दिवस आता करायचं काय मित्रांनो समजून घ्या चारने सहाने आणि बाराने भाग जाईल अशी एक संख्या शोधायची जसं की मी बारा संख्या घेतली तर बाराला चारने पण भाग जातो बाराला सहाने पण भाग जातो बाराला बाराने पण भाग जातो आता बघा चारला जर मला बारा करायचं असेल तर तीन न गुणावं लागेल सहाला जर बारा करायचं असेल तर दोन न गुणावं लागेल आणि बाराला जर बारा करायचं असेल तर एक न गुणावं लागेल आता आपल्याला करायचं काय आहे आपल्याला सांगितलं की ए बी सी तिघे मिळून ते काम किती दिवसात करतील तर मित्रांनो सगळ्यात अगोदर बघा इथं किती लोक काम करतायत इथं दोघ जण इथं दोघ जण इथं दोघ जण टोटल सहा लोक काम करतायत की नाही मग हे ज्या संख्येने आपण गुणलं की नाही त्यांची बेरीज करा तीन दोन पाच पाच एक सहा सहा न या बाराला भागा बघा सहा एक सहा साईन बारा उत्तर आला दोन दिवस ठीक आहे आपलं उत्तर इथं आलेलं आहे दोन दिवस आता दोन दिवसामध्ये काम पूर्ण कोण कोण करत आहे किती लोक करत आहेत हे सहा लोक मग आपल्याला इथं काय लिहायचंय सहा लोकाला काम करायला दिवस लागले दोन दोन दिवस तर आपल्याला काय म्हटलं की ए बी आणि सी तिघ मिळून किती दिवसात करतील तर सहा लोकाला दोन दिवस तर तीन लोकाला किती दिवस लागतील डबल सहा लोकाला दोन दिवस लागले तर तीन लोकाला किती चार दिवस लागतील सरळ सरळ हिशोब आहे दुप्पट होईल ना म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे इथं चार दिवस ऑप्शन क्रमांक बी आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर आलेलं आहे समजलं मागितपर्यंत हा पुढचा प्रश्न मित्रांनो सेम असाच एक काम ए व बी एकत्रित बारा दिवसात करतात बी आणि सी तीस दिवसात करतात सी व ए साठ दिवसात करतात तर ए बी आणि सी तिघे मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील असा प्रश्न विचारलेला आहे मांडणी बरोबर करा सगळ्यात अगोदर ए आणि बी दोघ काम करतायत ए अधिक बी किती दिवसात बारा दिवसात इथं बारा दिवस लिहा बी आणि सी तीस दिवसात मग बी अधिक सी तीस दिवसात तीस दिवस इथं परत सी आणि ए सी अधिक ए दो किती दिवसात करतात साठ दिवसात आता आपल्याला करायचं काय तर बाराने भाग जाईल तेराने भाग जाईल आणि साठने भाग जाईल अशी एक संख्या शोधायची जसं की मी लिहितो साठ या साठला बाराने भाग जातो तीसने भाग जातो सातने भाग जातो मग बाराला जर मला साठ करायचं असेल तर पाच न गुणावं लागेल तीसला जर साठ करायचं असेल तर दोन न गुणावा लागेल ला जर साठ करायचं असेल तर एक न गुणावा लागेल आता करायचं काय ठीक आहे आता इथं सहा लोक मिळून काम करतायत हे तर दोन हे दोन चार हे दोन सहा सहा लोक मिळून काम करतायत मग ज्या संख्येने आपण गुणलो त्यांची बेरीज करा हे पाच पाचन दोन सात सात एक आठ मग या साठला आठ न भागा ठीक आहे मग आठ एक आठ आट, आठी साती छप्पन उरले किती चार आठ न चारला भाग जात नाही सातच्या नंतर पॉईंट द्या आणि चार वर एक झिरो द्या आठ नचाळीसला भाग आठा पंचेचाळीस साडेसात दिवस लागले किती लोकाला रे किती लोकाला लागले इथं किती लोक काम करायचे दोन चार सहा मग सहा लोकाला साडेसात दिवस लागले ला लाग तर तीन लोकाला त्याच्या दुप्पट लागले की नाही वेळ मग इथे लिहायचं सहा लोकांनी जर काम केलं तर त्यांना लागतायत साडे सात दिवस तर आपल्याला विचारलं की ए बी सी तिघांनी मिळून जर काम केलं तर किती दिवसात होईल मग तीन लोक बरोबर किती दिवस आता काय करायचं सरळ हिशोब आहे सहा लोकाला जर साडेसात दिवस लागत असतील तर तीन लोकांना दिवस डबल लागतील दिवस कमी झाले माणसं कमी झाले बघा माणसं दुपटीनच कमी झाले तर दिवसाची संख्या दुपटीनं वाढते बरोबर किंवा तसं जर नाही समजलं तर तीन एक तीन तीन दोन्ही सहा साडेसात गुणुले दोन बरोबर किती दिवस पंधरा दिवस आपल्या प्रश्नाचं जे उत्तर असेल ते असणार आहे पंधरा दिवस तीन लोकाला पंधरा दिवस लागतील ऑप्शन क्रमांक सी आपल्या प्रश्नाचं इथं आपल्याला उत्तर मिळालेलं आहे कळलं व्हेरी गुड व्हेरी गुड गाईज पुढचा प्रश्न पहा एक काम ए व बी एकत्रित बारा दिवसात करतात हा झाला होता ना प्रश्न आपला सतरा नंबरचा अठरा नंबर, नंबर सुरू आहे एक काम ए व बी एकत्रित चोवीस दिवसात बी व सी छत्तीस दिवसात सी व ए बहात्तर दिवसात करतात तर तिघे एकत्र ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करू शकतील असा प्रश्न विचारलेला आहे बघा सॉल्व्ह कसा करायचा आहे सगळ्यात अगोदर ए आणि बी दोघ जण आहेत म्हणून ए अधिक बी दोघ जण करतात चोवीस दिवसात इथं चोवीस दिवस लिहा बी व सी छत्तीस दिवसात मग बी अधिक सी बरोबर किती दिवसात छत्तीस त्यानंतर सी आणि ए बहात्तर दिवसात करतात सी अधिक ए बरोबर बहात्तर दिवसात आता सेम प्रोसेस मित्रांनो आता काय करायचं चोवीसने छत्तीसने आणि बहात्तरने भाग जाईल अशी संख्या निवडायची जसं की मी बहात्तर घेतो बहात्तरला चोवीसने भाग जाईल छत्तीसने जाईल बहात्तरने पण जाईल मग गुणागार करा चोवीसला जर मी तीनने गुणलं तर बहात्तर होईल छत्तीसला जर मी दोनने गुणलं तर बहात्तर होईल आणि बहात्तरला जर बहात्तरने एक न गुणलं तर बहात्तर होईल आता बघा ज्या संख्येने आपण गुणलं त्या संख्यांची करायची बेरीज तीन दोन पाच पाच एक सहा आणि बहात्तरला सहा न भागा सहा एक सहा सहा एक सहा उरला एक साईन दोन बारा आता बारा दिवस लागले ठीक आहे आता बारा दिवस लागले तर किती लोकांना ला लागले हे दोन लोक हे दोन लोक हे दोन लोक टोटल सहा लोकांना बारा दिवस लागले मग आपण इथं मांडायचं की सहा लोकांना लागले बारा दिवस तर आपल्याला सांगितलं काय की तुम्ही सांगा की एबीसी ला तिघे मिळून किती दिवस काम करतील किती दिवसात करतील तर तीन लोकांना किती दिवस सरळच हिशोब राहतो ना सहा लोकांना जर बारा दिवस लागत असतील तर लोकांची संख्या कमी झाली तर कामाची संख्या वाढते मग तसं जर नाही कळलं तर तीन एक तीन तीन दोन सहा दोन गुणुले बारा बार दोन्ही चोवीस दिवस किती उत्तर आलं आपलं चोवीस दिवस आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डीमध्ये आपल्या प्रश्नाचं इथे उत्तर असेल मित्रांनो या पद्धतीचे ट्रिकी क्वेश्चन जर तुम्हाला रोज शिकायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचं जे बटन आहे ते नक्कीच प्रेस करा जेणेकरून आपण क्लास सुरू केला तर तुम्हाला क्लासचं नोटिफिकेशन वेळेवर मिळेल आणि तुम्ही क्लास करू शकाल आता मी प्रश्न थोडा चेंज करत आहे ठीक आहे आता थोडासा अवघड लेवलचा प्रश्न आपण घेऊ यक्स आणि वाय एक काम अनुक्रमे बारा व दहा दिवसात पूर्ण करतात जर त्यांनी एक आड एक दिवस याप्रमाणे काम केलं तर ते काम किती दिवसामध्ये पूर्ण होईल असा प्रश्न विचारलेला आहे आता एक दिवसा आड काम केलं म्हणजे कसं अगोदर यक्स एक, एक दिवस काम करेल त्याच्यानंतर वाय दुसऱ्या दिवशी काम करेल तिसऱ्या दिवशी परत एक यक्स काम करेल या पद्धतीनं आता बघा सगळ्यात अगोदर काय करायचं इथं मी लिहितो यक्स इथं मी लिहितो वाय यक्स बारा दिवसात काम करतो वाय दहा दिवसात काम करतो आता या दोघांना भाग जाईल अशी संख्या कोणती आहे साठ ठीक आहे साठ आहे मग बाराला कितीनं गुणल्यावर साठ होईल तर पाच न गुणल्यावर बारा पंचे साठ दहाला किती न गुणू सहा न दही सख साठ आता झालं काय मित्रांनो समजून घ्या दोन दिवस यांनी काम केलं अगोदर एक्स न केलं वाय न केलं दोन दिवस झाले मग लयचं दोन दिवस बरोबर दोन दिवसामध्ये काम किती केलं यांनी पाच दिवस अगोदर यांना सहा म्हणजे टोटल अकरा काम झालं ठीक आहे टोटल काम किती झालं अकरा आता पूर्ण काम किती करायचं त्यांना साठ काम करायचं साठ मग या अकराला कितीनं गुणू म्हणजे साठ होईल तर मित्रांनो अकराला मी कितीनं जरी गुणलं तरी साठ होत नाही मग साठच्या अगोदर तर येऊ शकते जर मी या अकराला पाचनं गुणलं तर अकरा पाचची पंचावन्न काम झालं मग इकडं कामाला जर पाच न गुणला असेल तर दिवसाला देखील पाच न गुणा तुम्ही मग बेपंचे दहा दिवस इथं ठीक आहे आता आपल्याला म्हटलं तर ते काम किती दिवसामध्ये पूर्ण होईल अगोदर काम कोणी केलं यक्सनं दुसऱ्या दिवशी कोण करेल वाय मग अजून तिसऱ्या दिवशी कोण करेल यक्स मग साठ कामापैकी पंचावन्न काम तर आपलं झालं शिल्लक किती आहे पाच काम मग हे जे पाच काम आहे तो कोण करेल आता यक्स वाय आता यक्स यक्सचा स्पीड पाचचा मग पाच ने याला भागा पाच एक पाच एक दिवस यानं अजून काम केलं आणि अगोदर किती दिवस काम केलं तर दहा दिवस मग हे दहा दिवस आणि हे एक दिवस टोटल यक्सनं अकरा दिवसामध्ये ते काम पूर्ण करायला पाहिजे हा प्रश्न थोडासा डिफिकल्ट वाटतोच आहे बरोबर ना हा प्रश्न थोडासा डिफिकल्ट वाटतो तर त्यासाठी काही काहीही काळजी करायचं कारण नाही रे बाबा नाहीतर सर प्रश्न अवघड वाटायला तर आम्ही सॉल्व्ह करत नाही ठीक आहे असं नका करू चला पुढचा प्रश्न घेऊ आपण आता आता टाईप थोडं चेंज करूया बघा ए एक काम पाच दिवसात व बी तेच काम चार दिवसात पूर्ण करतो दोघांनी एकत्रित एक कामाला सुरुवात केली व दोन दिवसानंतर बी काम सोडून निघून गेला तर उर्वरित काम एकटा ए एक किती दिवसामध्ये पूर्ण करेल असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे हा सोडवता येईल मग बघा आता सोडवायचं कसं समजून घ्या सगळ्यात अगोदर दोघ जण आहेत ना इथं कौन कोण कोण आहे ए ए काम करतो पाच दिवसात आणि बी बी काम करतो चार दिवसात अगोदर भाग जाईल अशी संख्या शोधा दोघांना भाग जाईल वीसला भाग वीस ने भाग जाईल पाचला जर वीस करायचं असेल तर चार न गुन्हा चारला जर वीस करायचं असेल तर पाच न गुन्हा ठीक आहे आता आपल्याला करायचं काय टोटल काम झालं आपलं वीस काय झालं टोटल काम आपलं झालं वीस आता आपल्याला सांगितलं काय की दोन दिवसानंतर बी काम सोडून निघून गेला मग बीला आपण कितीनं गुणलं पाचनं बीला कुत कितीनं गुणलेलं आपण पाचनं गुणलेला आहे समजत आहे का कमेंट बघतोय मी सगळ्यांच्या हम्म व्हेरी गुड हा काय म्हणत आहे अरे पाटील सर मॅसेज ग्रुपमध्ये काहीही अशा कमेंट करू नका जर तुम्ही कमेंटमध्ये अशा ग्रुप मेसेज टाकसाल तर मला तुम्हाला ब्लॉक करावं लागेल हे तुम्हाला मी स्ट्रिक्ट वॉर्निंग देतोय आहे इथं आपण शिकण्यासाठी आलेलो आहे तर शिकण्याचं काम करायचं आहे एवढं लक्षात ठेवा ठीक आहे इथं शिकण्यासाठी आलो आहे तर शिकण्याचं काम करायचं आता बघा करायचं काय आपण बघा याला चारनं गुणलं याला पाचनं गुणलं टोटल काम किती झालं एका दिवसाचं नऊ काम झालं पण झालं असं की दोन दिवसानंतर बी काम सोडून निघून गेला मग याला दोन न गुणा म्हणजे बी न काम किती केलं असेल अठरा दिवस बी न काम किती केलं टोटल अठरा दिवस काम केलं पण आपलं एकूण काम किती आहे वीस मग वीस पैकी अठरा दिवस काम केलं मग शिल्लक किती आहे या वीस पैकी आपलं दोन काम शिल्लक आहे ठीक आहे आता हे काम करायचं कोणाला एला मग एच्या कामाचा वेग किती आहे एच्या कामाचा वे किती आहे पाच गुणुले पाच करा ठीक आहे मग पाच एक पाच पाच वीस आता इथं दोन आहे इथं चार आहे मग बे एक बे बे दोन चार उत्तर येतं एक छेद दोन किती दिवस एक छेद दोन दिवस आपल्या प्रश्नाचं इथे उत्तर मिळतं पुढचं प्रश्न ए एक काम एकवीस दिवसात व बी तेच काम बेचाळीस दिवसात पूर्ण करतो दोघांनी एकत्रित कामाला सुरुवात केली व अकरा दिवसानंतर ए काम सोडून निघून गेला तर उर्वरित काम एकटा बी किती दिवसामध्ये पूर्ण करेल ठीक आहे बघा कसं करायचंय समजून घ्या सगळ्यांनी इथं ए व्यक्ती आहे जो एकवीस दिवसामध्ये काम करतो आणि बी व्यक्ती आहे जो बेचाळीस दिवसामध्ये काम करतो या दोघांचा छेद मला समान कशात करता येईल बेचाळीसमध्ये मध्ये करता येईल का म्हणून मी इथं बेचाळीस लिहितो एकवीसला जर बेचाळीस करायचं असेल तर दोन न गुन्हा बेचाळीसला जर बेचाळीस करायचं असेल तर एक नगुना आता एका दिवसाचं काम किती झालं इथं दोन हे एक तीन टोटल एका दिवसाचं काम तीन गुणुले आता हा जो काही ए आहे अकरा दिवसानंतर काम सोडून गेला म्हणजे त्यानं अकरा दिवस काम केलं असेल म्हणून अकराला तीन न गुन्हा अकरा तीन तेहतीस दिवस काम झालं तेहतीस दिवस काय झालेलं आहे काम झालं किती पैकी रे बेचाळीस पैकी या बेचाळीस पैकी तेहतीस दिवस आपलं जे काय झालेलं आहे काम झालेलं आहे मग राहिलं किती काम या बेचाळीस पैकी या बेचाळीस पैकी काम किती शिल्लक आहे बेचाळीस पैकी तेहतीस सात झालं काम बेचाळीस पैकी तेहतीस दिवस आपलं काम झालं मग शिल्लक किती आहे नऊ काम शिल्लक आहे आता हे काम करायचं कोणाला आहे तर उर्वरित काम एकता बी किती दिवसात करेल तर बीची क्षमता किती आहे बी बेचाळीस दिवसात करतो म्हणून इथं बेचाळीस लिहायचं पहा आता हे बेचाळीस आणि हे बेचाळीस कॅन्सल होतील हे बेचाळीस कॅन्सल हे बेचाळीस कॅन्सल राहिलं फक्त नऊ तर आपल्या प्रश्नाचं उत्तर येते फक्त नऊ दिवस नऊ दिवस आपल्या प्रश्नाचं इथे उत्तर येणार आहे आहे ठीक व्हेरी गुड पुढचा प्रश्न थोडा टाईप चेंज करूया आपण आता बघा अ एक काम आठ दिवसात व ब तेच काम बारा दिवसात करतो दोघे एकत्रित कामाला सुरुवात करतात मात्र काम पूर्ण होण्याच्या दोन दिवस आधी अ काम सोडून जातो का? तर ते पूर्ण काम किती दिवसामध्ये पूर्ण होईल असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे बघा ह्या टाईपचा जर प्रश्न आला तर आपल्याला करायचं काय ह्या टाईपचा जर आपल्याला प्रश्न आला तर कसा सोडवता येईल बघा सगळ्यात अगोदर काय करायचं आहे दोन लोक आहेत दोन्ही लोक लिहून टाका हा जो अ आहे हा आठ दिवसात काम करतो आणि ब जो व्यक्ती आहे तो बारा दिवसात काम करतो आता एक अशी संख्या निवडा ज्याला आठने आणि बाराने पण भाग जाईल जसं की मी घेतलं चोवीस तर या चोवीसला आठने भाग जातो आणि बाराने भाग जातो मग आठला जर चोवीस करायचं असेल तर तीन न गुन्हा आठ तरीके चोवीस बाराला जर चोवीस करायचं असेल तर दोन न गुणा बारा दोने चोवीस इथपर्यंत कळलं का इथपर्यंत कळलं ठीक आहे आता आप आपल्याला काय करायचं आहे एकूण काम चोवीस आहे तर एकूण काम चोवीस लायचं आणि प्लस ह्यामध्ये काय करायचं कोण सोडून गेलं दोन दिवस आधी अ सोडून गेला मग दोन दिवस त्यानं काम केलं आहे त्याचा स्पीड काय आहे अचा तीनचा मग आता बघा हे चोवीस अधिक बेत्रिक सहा टोटल काम आहे तीस आता शिल्लक असलेलं काम आहे तीस आता हे काम करायचं कोणालाय दोघाला मिळून तर दोघाचा स्पीड किती आहे याचा तीन आणि याचा दोन पाच म्हणून तीसला पाच न भागा उत्तर येतं आपलं पाच एक पाच पाच सक तीस सहा दिवस सहा दिवसामध्ये ते जे काम आहे पूर्ण होऊन जाईल ऑप्शन क्रमांक बी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ठीक आहे व्हेरी गुड सर्वजण बरोबर उत्तर देत आहेत काही हरकत नाही ठीक आहे समोरचा प्रश्न घेऊ मग आता समोरचा प्रश्न घ्यायचा का कोणीही कमेंट करायच्या नाहीत ठीक आहे गणित घ्यायची आपल्याला बघा समोरचं टाईप ए एक काम सहा दिवसात व बी तेच काम अठरा दिवसात पूर्ण करतो एने कामाला सुरुवात केली व पाच दिवसानंतर ए काम सोडून निघून गेला तर उर्वरित काम एकटा बी किती दिवसामध्ये पूर्ण करेल असा प्रश्न विचारलेला आहे सोपी टेक्निक सांगतो रे लक्ष द्या काम सोडून कोण गेला ए काम सोडून गेला ठीक आहे आणि किती दिवस काम केलं त्यानं पाच दिवसानंतर ए काम सोडून गेला मग एचा स्पीड काय आहे ए एक काम सहा दिवसात करतो तर या सहा पैकी त्यानं किती दिवस काम केलं पाच दिवसानंतर ए काम सोडून गेला ना तर त्यानं पाच दिवस काम केलं मग राहिलं किती हा जो ए आहे ए एक काम सहा दिवसात करू शकतो सहा लिहिलं तो पाच दिवसानंतर गेला म्हणजे सहा दिवसापैकी त्यानं पाच दिवस काम केलं मग राहिलं किती एक काम सहा पैकी एक काम राहिलं आता हे जे उरलेलं काम आहे एकटा बी किती दिवसात करेल म्हणतात मग बीचा स्पीड किती आहे बीचा स्पीड अठराचा म्हणून गुणुले अठरा करा बरोबर आता भागाकार करा सहा ना अठराला भाग जातो सहा एक सहा साहित्यिक अठरा एक गुणुले तीन बरोबर उत्तर येते तीन दिवस एकटा जो बी आहे हे काम तीन दिवसात करू शकतो ऑप्शन क्रमांक सी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न ए एक काम तीस दिव अठ्ठावीस दिवसात व बी तेच वी काम वीस दिवसात पूर्ण करतो बी ने कामाला सुरुवात केली व पाच दिवसानंतर बी काम सोडून निघून गेला तर उर्वरित काम एकटा एक किती एक दिवसात करेल पहा काम कोण सोडून गेलं कधी केलं पाच दिवसानंतर बी काम सोडून गेला बी चा स्पीड किती आहे वीस दिवसात काम करण्याचा मग बी न काय केलं या वीस दिवसापैकी पाच दिवस काम केलं पाच दिवसानंतर तो गेला दिव बीचा स्पीड आहे वीस दिवसात काम करण्याचा वीस पैकी त्यानं पाच दिवस काम केलं पाच दिवसानंतर गेला ना तो मग वीस पैकी पाच दिवस काम केलं ना त्यानं मग शिल्लक किती आहे वीस पैकी पंधरा काम आता हे शिल्लक काम एकट्या एला करायचंय म्हणून गुणुले एकट्या एचा स्पीड किती आहे अठ्ठावीस चा म्हणून इथे लिहून टाकायचं अठ्ठावीस बरोबर आता इथे चारने भाग जाईल चारा पंचे वीस चार सात अठ्ठावीस पाच ने पंधराला भाग जाईल पाच एक पाच पाच त्रिक पंधरा तीन गुणुले सात जर केलं तीन सात एकवीस एक दिवस आपल्या प्रश्नाचं इथे उत्तर आलेलं आहे ठीक आहे ऑप्शन क्रमांक डी तुम्ही इथं बघू शकता पुढचा प्रश्न ए एक काम पंधरा दिवसात व बी तेच काम नऊ दिवसात पूर्ण करतो एने कामाला सुरुवात केली व दहा दिवसानंतर ए काम सोडून निघून गेला तर उर्वरित काम एकटा बी किती दिवसात करेल सेमच आहे काम सोडून कोण गेलं दहा दिवसानंतर ए एचा स्पीड किती आहे पंधरा दिवस काम करण्याचा मग एनं काय केलं या पंधरापैकी दहा दिवस काम केलं दहा दिवस सोडून गेला दहा दिवसानंतर दहा दिवसानंतर तो गेला म्हणजे दहा दिवस त्यानं काम केलं पंधरापैकी दहा दिवस काम केलं राहिले पाच दिवस शिल्लक मग हे काम करायचं आहे बीला बीचा दी स्पीड किती आहे बीचा स्पीड आहे नऊचा म्हणून नऊ इथं आता पहा पाच ने पंधराला भाग जातो पाच एक पाच पाच त्रिक पंधरा या तीन ने भाग जाईल तीन एक तीन तीन, तीन त्रिक नऊ आता एक गुणले तीन बरोबर उत्तर येते तीन दिवस ठीक आहे एक महत्वाची सूचना मित्रांनो आपण आपलं ऍप्लिकेशन प्रसिद्ध केलेलं आहे लाईव्ह केलेलं ला आहे युट्यूबवर माझा फक्त वीस टक्के सिलेबस असेल बाकीचा ऐंशी टक्के सिलेबस मी आपल्या ऍप्लिकेशनवर शिकवणार आहे टाइपवाइज सगळे गणित अॅप्लिकेशनवर शिकवणार आहे म्हणजे अॅप्लिकेशनवर आपले कंटिन्यू कंटिन्यूपणे सेशन्स सुरू असतात ठीक आहे तर ज्या विद्यार्थ्यांनी जर अजून आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल तर ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे बघा प्रोसिजर सांगतो सगळ्यात अगोदर गुगल प्ले स्टोरला जायचंय आणि वाय जे अकॅडमी नाव सर्च करून या पद्धतीचा लोगो दिसला तर ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचंय मित्रांनो यूट्यूबर आता तुम्ही हा कामकाळ वेग शिकले तर वीस टक्के भाग फक्त युट्यूबर असेल बाकीचा ऐंशी टक्के भाग आपल्या मिशन खाकी नावाच्या या बॅच मध्ये असेल मिशन खाकी आपली खूप मोठी बॅच आपण लॉन्च केलेली आहे मी स्वतः या बॅचमध्ये पूर्ण सिलेबस कव्हर करून देतोय आणि फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये वर्षभर तुम्ही माझ्याकडून शिकू शकता या बॅच मध्ये अंकगणित हा जो विषय आहे मी स्वतः तुम्हाला पूर्ण करून देतोय अगदी बेसिक पासून शिकवत आहे आणि टाईपनुसार गणित शिकवत आहे मिशन खाकीमध्ये फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये जर तुम्हाला माझ्याकडून वर्षभर शिकायला मिळत असेल तर तुम्ही ही बॅच नक्कीच जॉईन करायला पाहिजे युट्यूबवर माझे फक्त सोपे सोपे प्रश्न राहतील अवघड लेवलचे प्रश्न